पूर्वजो फळास आली भाग्य उजळले त्वरी प्रभुजी आले बाई सागरी प्रभुजी आले बाई सागरी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या भक्तांच्या कथा आणि व्यथा आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय। कालपर्यंत आपण नागदेवाचार्यांबद्दल बोलत होतो, ऐकत होतो, आज भक्त बाईसांबद्दल ऐकणार आहोत। नागदेवादी भक्तांचा म्हणजे सर्वात जास्त इतिहास आणि माहिती जी येते ती नागदेव आचार्यांची येते। नागदेव आचार्यांची सर्वात जास्त माहिती आपल्याला लीळाचरित्र देतं, तशी इतर भक्तांची येत नाही। त्याला अपवाद बाईसाही नाही, बाईसांची सुद्धा खूप कमी माहिती आहे। बाईसांचं गाव कुठलं, जन्म कुठला, आई वडील कोण, असा काहीच संदर्भ येत नाही। लीळाचरित्रात जे जागोजागी त्यांच्या नातेवाईकांचे उल्लेख येतात, नातेवाईकांचे मात्र उल्लेख येतात, यावरून असा अंदाज बांधता येतो, अर्थात हा अंदाजच आहे की त्या कुठेतरी पैठण परिसरातल्या असाव्या। पण तो अंदाज पुन्हा मी म्हटलं तो अंदाजच आहे, नक्की सांगता येत नाही। त्यांच्या ज्या पूर्वाश्रमीच्या गुरु होत्या म्हणजे वयवर्ती मार्गातल्या त्या सुमृताबाईसे होत्या, त्यांच्या गुरुचं नाव सुमृताबाईसे होत्या पयवर्ती मार्गाच्या। त्यांचे गुरु भाऊ वामदेव जे स्वामींच्या भेटीला आहेत, स्वामी त्यांना भेटत असत, स्वामींच्या दर्शनाला येत। त्यांच्या बाईसांच्या शिष्य दोन शिष्य प्रमुख आहेत, हंसराजा आणि पांडा। आणि सर्वात पहिला जो भक्त शिष्य आहे तो निफाडला, ज्याचा उल्लेख येतो आत्माराम। तो हे असे तीनच, बाकीचा इतिहास त्यात काही जास्त येत नाही। तर ह्या बाईसा कधी त्यांनी तो पयवर्ती मार्गाचा अवलंब केला, स्वीकार केला, याचाही काही उल्लेख येत नाही अर्थात। मात्र त्या आपल्या त्या मार्गामध्ये, त्या पंथामध्ये सर्वजण त्यांना श्रेष्ठ मानतात, ज्ञानवृद्ध मानतात, तपोवृद्ध मानतात, वयोवृद्ध सुद्धा मानतात। आणि यांनाही वाटायचं, बाईसांनाही वाटायचं की मी ज्ञानवृद्ध आहे, मी तपोवृद्ध आहे, मी वयोवृद्ध आहे, आणि आमचा मार्ग सगळ्यात श्रेष्ठ आहे। बाईसांना हे तीन दोष होते की मी, माझा मार्ग, माझं तप, माझं ज्ञान, माझं वय, मी श्रेष्ठ आहे ती निरूपण। बाईसांचे नातेवाईक सावळेद्वारला असल्याचा, म्हणजे त्यांचा भाचाच सावळेद्वारला होता असा उल्लेख आपल्या लीळाचरित्र देतं। त्यानंतर जेऊरला कोणीतरी नातेवाईक होते, जेऊर आणि पैठण जवळजवळ, इतकंही जवळ नाही पण जवळ आहे। त्यानंतर त्यांचं जामखेडला पण कोणीतरी नातेवाईक असावेत, चारनेरला मार्कंडांची मामी आहे, चारनेर मार्कंड हे बाईसांची भाचे होती, त्यांचाही उल्लेख येतो। मात्र नेमकं गाव कुठलं याचा काही संदर्भ येत नाही। बाईसा पैठणला वास्तव्यास राहतात, भोगनारायणाच्या जवळ मस्त मोकळं वावीचं देऊ, तिथे जवळ त्यांची गुंपा असते, झोपडी असते, त्या झोपडीमध्ये भिक्षेला जायचं, भिक्षा मागून यायची, वामदेवांना भेटायला जायचं, आपल्या शिष्यांना सांभाळायचं, काही निरूपण चालत असेल त्यांच्या, मे बी काहीतरी त्यांचा पूजापाठ, त्यांचा देवधर्म तो चालायचा, अर्थातच बाईसा आपली पूजा करून घ्यायची हंसराजांकडून, गुरुचं पूजन। आणि ती ओट्यावर बसणं, ती तयारी करणं, आरती वगैरे, त्याचा उल्लेख आपल्याला चरित्रात सापडतो। याच बाईसा ज्यांचं आपण, ज्यांना अख्खं लीळाचरित्र आपण आपलं साहित्य बाईसा नावाने ओळखतो, यांचं मूळ नाव असतं नागोबाईसा। साधारणपणे यांच्या वयाचा अंदाज लावायचा आहे तर अंदाज साधारणपणे 50 ते 60 आसपास असाव्यात, असाव्यात उल्लेख तसा स्पष्ट येत नाही। आणि सोबतच बाईसा थोड्याशा स्थूळ सुद्धा आहे।
बाईसा थोड्याशा स्थूळ सुद्धा आहे. तर या बाईसा आपल्या या दोन शिष्यांसह पांडा आणि हंसराजा यांच्यासह पैठणला राहत आहेत. रोजचा विधी चालू आहे आणि एक दिवस आता पैठण अर्थात तीर्थक्षेत्र महातीर्थक्षेत्र संपूर्ण महाराष्ट्रातून नव्हे तर भारतभरातून भारतवर्षातून लोक तिथे दर्शनाला येत फिरायला येत. तीर्थक्षेत्र व्रतदान जे काही धर्म आहे कलियुगाचे त्यासाठी परत येत असत. आणि मग बाईसा तिथे मस्त राहत असताना आल्या गेल्याची ओळख व्हायची. एक दिवस बाईसांचं जसं मी सुरुवातीला म्हटलं पूर्व जोड ही फळास आली. ती पूर्वजोड फळास आल्यामुळे काय झालं ते आपण पुढे बघणारच आहोत. भाग्य उजळलं त्यांचं. एक दिवस मेहकरून दोन त्यांच्या मैत्रिणी त्यांची ओळख असलेल्या दोन बोनेबाईया येतात नागाईसा आणि कामाईसा. त्या आल्यानंतर त्या स्वामी श्री चक्रधरांचं वर्णन एका पुरुषाचं वर्णन करतात. स्वामी श्री चक्रधरांचं वर्णन करतात. सौंदर्य सांगतात. काय सांगू त्याचे सौंदर्य, काय सांगू त्याचे लावण्य, लंबकर्ण, विशाल नेत्र, चांपे गौर. आणि फक्त हीच गोष्ट नाही, ते दिसायला चांगले नाही आहे, सामर्थ्यवान आहे. फक्त सामर्थ्यवान आहे, शांत स्वभावी. आम्ही त्यांना आहे ना मौन्यदेव म्हणत असतो. मोनेबाई या सांगतात की आम्ही त्यांना मौन्यदेव म्हणतो. जास्त कोणाशी बोलत नाही, तेवढ्यापुरतं. कोणाशी घेणं देणं नाही. आमच्याकडे जवळजवळ 10 महिने झाले त्या राहत आहेत, ते राहत आहेत. मात्र कधीच कसला उपद्रव नाही, कधीच कसली मागणी नाही. चोराची लीळा सांगतायत, म्हैशाची लीळा सांगतायत. आणि यांना वेद उत्पन्न होतो नागोबाईसांना. स्वामींबद्दल नाही, अरे वा, अशा पुरुषांना तर नक्कीच भेटायला हवं. आणि नक्कीच भेटायला हवं असं ठरवल्यानंतर नागोबाईसा आपल्या विधीला पुढे निघून जातात. आणि इकडे बोनेबाईया आपल्या ठरलेल्या जिथं मुक्कामाचा ठिकाण असतात तिथे निघून जातात. आपण सर्व जे बघताय त्या सर्वांनी हा व्हिडिओ ग्रुपला तुमच्या फेसबुकला शेअर करा, जेणेकरून इतरांनाही बघायला मिळेल. ह्या इकडे निघून जात आहेत बोनेबाईया मुक्कामाच्या ठिकाणी. बाईसा भिक्षेसाठी निघतायत. भिक्षेला निघाल्यानंतर नरसिंहाच्या देवळाला येतात आणि तिथं पोहोचल्यानंतर स्वामींना बघतायत. स्वामींना बघितल्यानंतर त्यांना जे वर्णन बोनेबाईयांनी त्यांच्यापाशी केलेलं असतं ना त्या वर्णनानुसार हेच ते आहे. टोपरं, अंगी, परिधान केलेलं सगळं वर्णन सांगितलेलं असतं. आणि विचारतात मग नागोबाईसा आणि त्यांच्या लक्षात येते हे जे संत पुरुष दिसत आहे हे आपल्या नगरातले नाही, आपल्या शहरातले नाही आहे. मग विचारतात तुम्ही मेहकरकडून आलात का? स्वामी म्हणतात हो. मानेनं चौकार देतात तुमचं का नाव काय? मौन्यदेव का? हो. आणि स्वामींना घेऊन बाईसा आपल्या घरी येतात. पूर्व पुण्य जरी माणसाचं उदयाला आलेलं असतं ना तर आत्ताचे काही दोष असतात किंवा मागचेही काही दोष असतात ते अडथळा आणत असतात. बाईसांनी एवढ्या आवडीने देवाला घरी तर नाही आणलं, स्वामींना घरी तर आणलं. मात्र घरी आणल्यानंतर त्यांच्या मनामध्ये भावना जागृत होते, आहे हे संत आहेत, हे संत पुरुष आहेत. मात्र मी मार्गाची श्रेष्ठ आहे, या पंथाची प्रमुख आहे. माझ्याकडे 2-3 शिष्य परिवार आहे. माझं वय पण आहे, माझ्याकडे ज्ञान पण आहे, माझं तप सुद्धा आहे. मग माझ्याकडे सगळं असताना जे कोणी आले त्यांना मी माझ्याबरोबर थोडं बसवायचं आहे, माझ्या लेवलला थोडं बसवायचं आहे, त्यांना खाली बसूया. आणि त्यांचा दोष उभा राहतो. आणि स्वामींना बसण्यासाठी त्या पायपुसणं देतात. बाईसा स्वामींना बसण्यासाठी पायपुसणं देतात. घरात आलेल्या एखाद्या सामान्य अनोळखी पाहुण्याला सुद्धा आपण अशी वागणूक देत नाही. मात्र बाईसांचा दोष तितका प्रखरपणे तेवढा प्रचंड मोठा दोष तो उभा राहिलेला आहे की त्यांना असं वागायला भाग पाडतो. एक बाजू स्वामींकडे आकर्षित करणारी आहे, दुसरी बाजू स्वामींना दूर लोटणारी आहे. यांचं भाग्य खरंच चांगलं जे होतं ना दोषापेक्षा गुणाचं भाग्य जास्त मोठं होतं. स्वामींना बसायला पायपुसणं दिलं आणि हसूबाईला सांगते बाई हसूबाई देवन महात्म्यांना भोपळ्याच्या कटोऱ्यामध्ये भोपळ्याचं वाळलेलं ते भोपळ्याचं जुन्या काळी कटोरे वापरत त्या कटोऱ्यामध्ये पाणी भाताची आरोग्य दिली.
तुम्ही म्हणाल त्या काळचं ते साधन होतं, आजही ताटा जेवण्याचं हे साधन आहे, ताटा जेवण हे साधन आहे, मात्र घरात आलेल्या पाहुण्याला आपण तुटलेलं किंवा चेंबलेलं खड्डे पडलेले असे ताट देतो का? ताटात किती अनोळखी असू द्या, त्याला ताट व्यवस्थितच देणार आपण। ग्लास वाकलेला, तांब्या तुटलेला किंवा कोचे पडलेला असं देतो का? नाही देत। पदार्थाचा बऱ्यापैकी जर जेवण करायचं असेल तर त्याला बऱ्यापैकी जेवण देत असतो। इथे वाईसांनी बसायला पायपुसणं दिले, पायपुसणं कधी कोणाला बसायला देतं का? दोष जितका मोठा आहे की साक्षात परब्रह्म परमेश्वराला पायपुसणं बसायला दिलं का? तो दोष नाचण्यासाठी तर स्वामी सहा महिन्यापासून चिंतन करतायत, 10 महिने वास्तव्य आहे मेकरला। अवस्थान मेघम करी असता धरी प्रभू तो मनात चिंता। स्वामींचा मुक्काम मेहकरला आहे, 10 महिन्याचं वास्तव्य आहे। त्यावेळेस स्वामी श्री चक्रधर महाराज बाईसांच्या दोषांची कमतरता कसं करायला चिंतन करतायत। देवाच्या चिंतनाने जीवाचे दोष कमी कमी नष्ट होतात। म्हणून तर आपण साधू संतांना, महंतांना, आचार्यांना विनंती करत असतो, बाबा शुभचिंतन राहू द्या, कर्मरहाटीमध्ये आशीर्वाद राहू द्या, म्हणजे माझ्याविषयी चांगलं चिंतन राहू द्या। तुमच्या त्या देवाच्या चिंतनामध्ये जर माझ्याविषयी चांगलं चिंतन असेल, माझं काहीतरी भलं होईल। इथे स्वामींनी त्यांचं चिंतन 6 महिने केलेलं आहे। बरं, चिंतन काय केलंय? मार्ग ठरवतायत, वेगळा शब्द, रूट मॅप ठरवतायत की देवाला महाराष्ट्रातलं परिभ्रमण कसं करायचंय, कुठून करायचं, बाईसांपासून करायचंय। कसलं चिंतन करतायत 6 महिने? द्यावे प्रेम बाईसा म्हणून, बाईसांना प्रेम ध्यान द्यावं, त्यासाठी काय निमित्त? सिंहस्थाचे निमित्त सारून। त्याच वेळेला सिंहस्थ कुंभमेळा भरलेला असतो त्र्यंबक नाशिककडे, आणि बोनेबाईंसह बोनेबाई म्हणतात, चला देवो आपण जाऊयात, तुमच्यामुळे आम्हाला सिंहस्थात जाणं होईल। बोनेबाईंसोबत स्वामी निघतात आणि त्र्यंबकला येऊन थांबतात, आपल्या पैठणला येऊन थांबतात। मुक्काम झालेल्या स्वामींना वागणूक तर अशी तुच्छ दिलेली, बाईसांना एका बाजूला देवाकडे ओढा आहे, काय सांगतात, तुम्ही संत महात्म्यात। बाईसा मनापासून हृदयापासून अंतकरणपूर्वक सांगतात, तुम्ही संत महात्म्यात, तुम्हाला काय त्र्यंबकला राहिलं काय आणि पैठणला राहिलं काय? पैठण हेच त्र्यंबक आहे तुमच्यासाठी, आणि ते साधू संतांना राहण्यासाठी, रमण्यासाठी चांगले ठिकाण आहे ना। ढोरेश्वर तीर्थ आहे, पिंपळेश्वर तीर्थ आहे, राहण्यासाठी सुद्धा खूप चांगले ठिकाण आहे। आणि आम्हाला आपलं समजा, परकं समजू नका, जोपर्यंत इथे थांबाल ना तोपर्यंत आमच्याकडे भोजनालयात जा, विनंती करतात बाईस। आपलं समजा, परकं समजू नका, तीर्थांचं वर्णन करतात, येन प्रकारे स्वामींना प्रलोभन दाखवतायत की मस्त आहे ठिकाण, पैठण नगर अतिउत्तम आहे, छान आहे, तुम्हाला तपश्चर्या करायची असेल त्याच्यासाठी योग्य आहे, कुठे फिरायचं असेल त्याच्यासाठी योग्य आहे, आणि तुम्हाला असं वाटत असेल की या नगरामध्ये आपलं कुणी नाही, असं समजू नका, आम्ही तुमचेच आहोत। स्वामींनी एन प्रकारे यासाठी त्या वर्णन करतायत, स्वामींना विनंती करतायत, मात्र वागणं इकडे असं। दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा त्या दिवशी मुक्कामाची बाईसा स्वामींची मुक्कामाची सोय भोगनारायणाच्या मंदिरामध्ये करतात, भोगनारायणाच्या मंदिरामध्ये जातात। इकडे बाईसांचा एक मनाची कुतरोड चाललेली, कुतरोड म्हणजे द्वंद्व स्थिती आहे, दोष आहे, तो चांगलं वागू देत नाही। बाईसांच्या मनात जो दोष आहे, मार्गश्रेष्ठ वयोवृद्धत्व तपवृद्धत्व, जो दोष आहे ना, तो स्वामींशी चांगलं वागू देत नाही, आणि गुण आहे तो स्वस्थ बसू देत नाही, स्वामींकडे ओढल्या जाते। दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर पुन्हा जेव्हा भोगनाऱ्याच्या मंदिरामधून स्वामी पुन्हा त्यांच्या गुंफेमध्ये येतात, त्यावेळेस पुन्हा म्हणतात, तुम्ही महात्मे आहात, तुम्ही संत आहात, तुमच्यासाठी कुठेही गेलं तीर्थसारखं, मग ते त्र्यंबक राहिलं काय, पैठण राहिलं काय? पुन्हा तिथं ते कालचीच गोष्ट सांगतात की आपलं समजा, निराधार समजू नका, इथे जेवायची व्यवस्था, राहण्याची व्यवस्था, इथे भोगनाऱ्यांचं मंदिर, तिथं मस्त झोपायचं, काळजी कशाला करायची, मात्र आजही पायपुसण्यावरतीच बसायला, आजही त्या दुधी भोपळ्याच्या कटोऱ्यामध्येच जेवायला, दुधी भोपळ्याच्या कटोऱ्यामध्येच जेवायला।
त्याच्यातच जेवायला. आणि फक्त हे कटोऱ्यात दुधी भोपळ्याच्या जेवायला दिलं, पायपुसणं दिलं, एवढ्यावच नाही, स्वतः स्वामींना तिथे दरवाज्याच्या आड बसवलेलं आहे. स्वतः मात्र एखाद्या उंच ओट्यावरती आसन मस्त टाकून गादी लोट तक्या अशा पद्धतीने बसले. अशी अवहेलना केली त्यांनी, स्वामींची अवहेलना केली, पायपुसणं खाली बसायला. मनी अभिमान धरलेला आहे त्यांनी, अभिमान धरलेला आहे बाईसांनी, मनात दोलायमान स्थिती आहे. मी जसं म्हटलं की गुण जाऊ देत नाही, दोष करू देत नाही, पूर्व पुण्याचं हे आलेलं आहे. दुसऱ्या दिवशी आणि त्या देवाच्या बद्दल असलेल्या गुणामुळे, प्रेमामुळे, जेव्हा दुसऱ्या दिवशी त्या दोघी जणी येतात बोने भैया, त्यावेळेस त्या विचारतात, बोने भैया म्हणतात की नागूबाई आमचे ते मौनदेव काल आलेच नाही, असं कधीच झाले नाही. बाईसांनी पटकन सांगले, अरे तिकडे आले नाही, हे काही ते मुक्कामी आमच्याकडे. बाईसा काहीच बोलत नाहीत. त्यांना मनातून वाटतं की देवानी इथं राहावं. आणि जेव्हा बोनेबाईंच्या लक्षात येतात तेव्हा स्वामी निघतात त्यांच्यासोबत. बाईसा पण वाटेला लावायला, पूर्ण रस्त्याने आपल्या त्या गुंफेपासून लोणारखंड नावाचं ठिकाण आहे तिथं वाटे लावायला येतात. तिथपर्यंत सारखं यायचं, तुम्ही महात्मे आहात, तुम्ही कुठे राहिले तिथं सारखंच आहे, तुम्ही कुठेही राहिलं तरी सारखंच आहे. सोबतच तुम्ही महात्मे असे आहात, जिथे राहाल तिथे रमाल, इथे ठिकाण चांगलं आहे, पैठण नगर चांगलं आहे, आणि तुम्हाला आपलं समजा आम्हाला अशा पद्धतीने ते स्वामीने राहावे यासाठी स्वामींची मनधरणी करण्याचा प्रयत्न करतात. आणि स्वामी जेव्हा लोणारखंडीत जातात, बोनेबाई आणि सांगतात, बाई आता हे नाही, आणि तिथून स्वामी परत फिरतात. बाईसांना खूप आनंद वाटतो. बरं, आनंद वाटला, थांबलेत स्वामी, मग आता वागण्यात काहीतरी फरक पडायला पाहिजे ना. स्वामींसोबत त्या परत येतात, त्यांना सांगतात, खूप छान केलं तुम्ही थांबलात, हे चांगलं झालं, बरं झालं, तुम्ही काय पुन्हा तेच, तुम्ही महात्मे आहात, जिथं जाल तिथं तीर्थच आहे. घरी आल्यानंतर पुनरावृत्ती तीच, बसायला पाय पुसणं, जेवायला कटोऱ्यात भात. परमेश्वर परमेश्वर असतो तो, जसं आपण एखाद्याचं म्हणतो ना, बस आता तुझं बस झालं. तिसऱ्या दिवशी तोच प्रकार होतो आणि कुठेतरी स्वामींनाही सांगायचं, बस झालं, आता खूप झालं. दोन दिवस ऐशा परिक्रमुनी, काय करी मग तो जगदानी. दोन दिवस असं गेला, आज तिसरा दिवस, आणि तिसऱ्या दिवशी पायपुसणं, कटोरं आणि पाणी भात, आणि याच्यासोबत स्वतःचं पूजन स्वामीं देखत ओट्यावरती बसून करून घेतलं. तिथं बसलेल्या आहेत बाईसा, स्वामींकडे बाईसा बघतायत, तर स्वामी आपल्याकडे जाणीवपूर्वक बघताना लक्षात, ते नजर चुकवतायत. स्वामी पुन्हा बघतायत, बाईसा नजर चुकवतायत. थोडं असं तिरक्या नजरेने बघितलं का स्वामी आपल्याकडेच बघताय असं वाटतंय, नजर चुकवतायत. नजरेला नजर मिळाली आणि बाईसांना परमेश्वर या ईश्वरीय प्रेमाचा संचार झाला. दोन दिवस ऐशा परिक्रमुनी, काय करी मग तो जगदानी. कृपा दृष्टीने अवलोकोनी, बाईसाचे त्रिदोष नासून. प्रेम शक्ती संचरी प्रभुजी, आले बाईसा घरी. प्रेमाचा संचार झाला, त्याच क्षणी बाईसांना कळलं, अरे मी तर खूप मोठा अपमान केलेला, मी तर खूप मोठा अपराध केलेला आहे. सर्व समर्थ जगाच्या मालकासमोर एका मोठ्या स्वतःच्या आसनावरती, स्वतः ओट्यावरती बसून पूजन करून घेतले, तेवढ्यावर थांबलेले स्वामींना बसायला, खाली पायपुसणं दिलेले आहे, आणि कटोऱ्यामध्ये एका वाकड्या झालेल्या त्या दुधी भोपळ्याच्या कटोऱ्यामध्ये पाणी भात दिलेले आहे. किती मोठा दोष. आणि धडकन स्वतःला फेकतात, बाईसांच्या श्रीचरणावरती माफी मागतात. बाईसा स्वामींच्या श्रीचरणावरती माफी मागतात, माफ कर देवा, चुकले देवा, देवा चुकले, मी चुकलेच, मी अपराध छोटा नाहीये, माफ करण्यासारखा अपराध नाहीये, मात्र झाला माझ्याकडून, माफ कर देवा. आणि स्वामींना साष्टांग दंडवत घालत, मी सुळीवरती चढले होते, मला हे जाणीवच नव्हती का जिथं बसलेले आहे ते काही क्षणाचा सुख आहे. तिथं सुळीवरती चढल्यानंतर जिवंत राहू शकतो कोणी? त्याच्यावरती बसल्या काही सेकंदासाठी बसण्याचं सुख अनुभवू शकतो, पुढच्याच सेकंदाला अख्खं जीवन नष्ट होणार असतं.
मरण येणार असतं. तसंच ओट्यावरती नव्हते बसले, मी ओट्यावरती बसलेच नव्हते, ती सुळी होती जिथे माझा देहघात माझा संमा मी संपणार होते, मरण येणार होतं. बाईसा देवाला श्रीचरणाला लागतात आणि बाईसांच्या जीवनात अमूलाग्र बदल. आजचा पहिला आणि शेवटचा प्रसंग स्वामींशी असं वागण्याचा आणि शेवटपर्यंत बाईसा स्वामींच्या झालेल्या आहे. बाईसा सगळं स्वतःचं पूजन बंद करतात, स्वतःची सेवा बंद करतात, स्वामींचाच पूजा अवसर करणे सगळं लक्ष केंद्रित बाईसांचं, स्वामींच्या ठिकाणी भक्ती, स्वामींच्या श्रीचरणी भक्ती केंद्रित झालेली आहे. मग स्वामींना विनंती करून त्यांच्या हंसराजा आणि पांडा यांनाही त्या स्वामींच्या सेवेत लावतात. आता बाईसांचं वागणं बाईसांच्या मनाने पक्क केले, स्वामी जिथे जातील तिथे जायचं. जाहले चलोगे वही मैं चलूंगा, जहा शाम रख दोगे वही मैं रहूंगा. जहा ले चलोगे वही मैं चलूंगा, ये जीवन समर्पित चरण में तुम्हारे, तुम्ही मेरे सर्वस्व तुम्ही प्राण प्यारे. तुम्ही जिथे न्याल ना स्वामींसोबत प्रवास हा सुरू झालेला आहे. साधारणपणे बाईसा स्वामींच्या सन्निधानामध्ये नागदेवांपेक्षा नागदेव आचार्यांपेक्षा जास्त वेळ आहे, अधिक वेळ आहे, अधिक वेळ आहे. 8 वर्षाचा कालावधी आहे, त्यातल्या जवळ 7-7.5 वर्ष 7 च्या दरम्यान आसपास 7 वर्ष बाईसांना स्वामींचं सन्निधान लाभलेलं असतं. बाईसांची स्वभावाची खासियत अशी होती की त्यांच्या आता तमतम करायच्या, कधी कधी देवालाही विरोध करायच्या. एखादी गोष्ट देवाने सांगितली ना तर देवालाही विरोध करायच्या, हट्ट करायच्या, हट्ट करायच्या. माझा भाचा जो डकला मार्कंड आहे त्याला देवापासून काहीच गुमटवत नाही, सगळ्या जगाला होतं म्हणून सतत किरकिर करायच्या. त्या स्वामींशी आडवं वाईट वागणाऱ्या भक्तांचा त्या मार्कंडाचा कैवार बाईसा घ्यायचा, स्वामींना गप्प बसावं लागायचं. सतत तमतम करणं हा त्यांचा स्वभाव होता. स्वामींच्या पासून प्रेमाचं दान मिळाल्यानंतर स्वामींचं सन्निधान शांत धीर गंभीर सत्वस्त निर्गुण सत्वस्त निर्गुण असलेल्या परमेश्वराच्या सहवासात बाईसांचा तम थांबत नाही, तो पूर्व दोष त्यांचा उभा राहिलेला आहे. मात्र तो तम दोष जरी त्यांचा होता ना तरी बाईसां ही मनात तळमळ, मी विनाकारण देवाला विरोध करते, मी देवाच्या ठिकाणी सन्निधानात तमतम करते, याबद्दल त्यांच्या मनात दुःख आहे. मात्र तो दोष जो उभा राहणारच आहे, सवय ही मनाच्या निश्चयावरती परिणाम करत असते, त्या सवयीला हळूहळू नष्ट करायचा असतो, स्वभाव झालेला असतो बाईसांचा तो गुण. मात्र त्याच दोषाला नष्ट करण्याचं दाबण्याचं सामर्थ्य स्वामींच्या ठिकाणी असलेली आवडी हा जो गुण आहे ना, त्यामुळे तो त्या दोषाकडे स्वामी दुर्लक्ष करायचे. स्वामींनी नाही सांगितलं तरी कधी कधी बाईसा करायच्या. मात्र ज्या माणसाला देवाची आवड असेल ना त्याला जीवापाड जपत असत बाईसा. ज्याच्यावरती स्वामींचा मनोधर्म आहे, ज्याच्यावरती स्वामी प्रसन्न आहे त्याला बाईसा जीव लावायचा. लखुबाईसा आणि देमाईसा नावाच्या भक्त जेव्हा बाईसांशी त्यांची तुडफूड थोडं भांडण होतं, मात्र ज्यावेळेस स्वामी स्वतः त्यांना सन्निधानात त्या लखुबाईसा आणि देमाईसांना घेऊन येतात ना, त्यानंतर त्यांच्याशी भांडणं सोडून देतात. आणि स्वामींनाही बाईसांचा इतका अभिमान असतो की एकदा भांडणं झाल्यानंतर लखुबाईसा बाईसांचं काहीतरी भांडण झालं तर बाईसांचे पाय लखुबाईसा धुतले. स्वामी त्या ठिकाणी लखुबाईसा सांगतात, बाई तुम्ही बाईसांचे पाय न धुतले, तुम्ही आमचेच पाय धुतले, इथीचे डोळे नेवाळे. तुम्ही बाईसांचे पाय धुतल्यानं आम्हाला बरं वाटलं. बाईसांचं समर्पणाची व्याख्या, तुम्ही जर लीळाचरित्रातला तो सगळा प्रवास बघितला, बाईसांचा स्वभाव तमतम करणारा होता, मात्र तो प्रवास बघितला ना तर स्वामींनी जे जसं जिथं सांगेल अंतिम शब्द हा स्वामींचा असायचा. अंतिम शब्दाच्या पुढे बाईसा कधी गेल्या नाही, आणि जिथं गेल्या तिथं स्वामींनी झलक दाखवून दिली, तुम्ही असं कराल तर आम्ही असं करू. स्वामी नष्ट झाले, स्वामी अदृश्य झालेले बघितल्यानंतर बाईसा मूर्छायनू पडतात.
म्हणजे देवाशिवाय मी राहूच शकत नाही। नाशिकला स्वामी उदास होतात सर्व भक्तांवरती, तुम्ही आमचं हवं सांगितलेलं तसं ऐकत नाही, मी आता चाललोय। आणि स्वामी वाहणाऱ्या भरून वाहणाऱ्या गंगेत गोदावरी नदीत प्रवेश करतात, स्वामी पाण्यात निघतात, मी तुमच्या सोबत राहणार नाही, मी आता चाललो, पाण्यात नष्ट होईल काय होईल चाललो। आणि बाईसा स्वामींचा फुट्याचं पदर धरून मागे आणि बाईसांच्या पाठीमागे इतर भक्त। स्वामी उरा इतक्या पाण्यावरती पाण्यामध्ये गेल्यानंतर बाईसांचं तोंड बुटकळतं आणि ठसका लागतो पाण्यात, जसं नाकातोंडात पाणी गेल्यानंतर, आणि स्वामींना तिथे परत फिरावं लागतं। स्वामी परत फिरतात, स्वामी काय म्हणतात, या बिचारा बाईसामुळे मला कुठे जाताच येत नाही, बाईसांनी देवाला बांधून टाकलेलं आहे आपल्या भक्तीत, बाईसांनी देवाला आपलंसं केलेलं आहे, स्वभाव वागणं जगणं म्हणजे फक्त देव, अर्थात ते भक्ताचं लक्षण आहे, बाईसा तर भक्तच होता। बाईसांच्या अनेक आशा अपेक्षा असतील त्यांच्या जीवनातल्या, त्या सर्व स्वामींच्या श्रीचरणी समर्पित आहे, आजपासून फक्त तुमच्यासाठीच जगायचं आणि तुमच्यासाठीच वागायचं, तुम्ही न्याल तिकडे जायचं, तुम्ही ठेवाल तसं राहायचं। आणि तसंच आहे ना, पैठणला स्वामींचा तो 10 महिन्याचा मुक्कामानंतर स्वामी रिद्धपूरला जातात, बाईसा सोबत आहे। पण जेव्हा शिंगणापूरून स्वामी अगोदर सांगतात, बाई शिंगणापूरून स्वामी रुद्धपूरला बाईसांना पाठवतात, त्या उतावीळपणे स्वामींची वाट बघत राहतात। स्वामींच्या रुद्धपूर नंतर वेरूळ, सिन्नर, बीड, मग जळगाव जिल्ह्यातला प्रवास, इकडे प्रत्येक ठिकाणी स्वामी सोबत आहे, स्वामींसोबत त्या सतत आहेत। आवडी तुफाने वेळप्रसंगी भीतात, आणि देवावरती इतकी गाढ श्रद्धा असूनही जेव्हा देवावरती एक रानरेडा चालून मारायला येतो, त्यावेळेस त्या काळजीनं देवाशी, देवाच्या असलेल्या काळजीनं, देवावर असलेल्या प्रेमापोटी म्हणतात, आवडीपोटी म्हणतात, पाणी दिवा पाझळला असताच, पाण्याने दिवा विझला असता, ही काळजी आहे। देवाला आपल्या मनात देवाशिवाय क्षणभर लावू शकत नाही। जेव्हा चांगदेवला स्वामी किंवा पैठणला स्वामी त्यांना सोबत न घेता एका ठिकाणी एका भक्ताच्या भेटीला जातात, त्यावेळेस बाईसा म्हणते, देवा मला का चुकवलं, मला का नेलं नाही। देव तिथं सांगतात, ठीक आहे भाई, आजपासून तुम्हालाही नेत जाऊ, जिथे जाल तिथे मी सोबत आहे, सेवेत तत्पर आहे। स्वामींना चांगलं जेवण मिळावं म्हणून भक्तांच्या भिक्षेमधून चांगले चांगले पदार्थ निवडून त्या भक्तांना देतात, स्वामींना अर्पण करतात। स्वामींनी स्वयंपाक नको करू म्हटलं असतानाही स्वामींना चांगलं, कारण भिक्षात कसं येईल माहिती नाही ना, म्हणून स्वामींना चांगलं देतात। स्वामी एकदा पैठणहून त्यांना जेव्हा रुद्धपूरला पाठवतात, बाईसांना जेव्हा रुद्धपूरला पाठवतात ना, त्यावेळेस बाईसांचं शरीर क्षीण झालेलं असतं, क्षीण म्हणजे एकदम चालू शकत नाही। शेवटी त्यांना परत भेटाय स्वामींकडे आणताना त्यांना डोलीमध्ये पालखी करून आणावं लागतं, देवाचा वियोग सहन करत नाही त्या, देवाचा वियोग बाईसा सहन करत नाही, समर्पण आहे। स्वामी उठायच्या अगोदर त्या उठलेल्या राहायच्या, किंवा स्वामी उठले खाकरले, स्वामींनी फक्त खाकरलं सकाळी उठल्यानंतर, 3 च्या दरम्यान उठल्यानंतर खाकरलं, बाईसा चटकन तयार, स्वामींच्या शारीरिक सेवेला, दूर जाण्याची सेवा त्या करत नाही, दूर जाण्याची सेवा इतर आहे, स्वामींची शारीरिक सेवा, शारीरिक म्हणजे जवळ राहून झाडू मारण्यापासून, तो मड साफ करण्यापासून, ओटा साफ करण्यापासून, जेवणाची व्यवस्था, स्वयंपाक, सगळी सेवा बाईसा करतात, सगळी सेवा बाईसा करतात, हे समर्पण आहे। म्हणून ते इतक्या दिवस देवाने 3 दिवस जे सहन केलं होतं ना, त्याच्यामागे ही पार्श्वभूमी, खूप मोठा गुण त्यांचा होता, मात्र तो दोषाच्या खाली दबल्या गेला होता। तो जेव्हा तो दोष स्वामींनी दूर केला, त्यावेळेस या गुणामुळे अख्खं आयुष्य स्वामींनी दिलं त्यांना,
प्रत्येकात हा दोष काही ना काही छोटा मोठा दोष असतो. त्या दोषाला बाजूला करण्यासाठी देवाची कृपा संपादन करण्याचा प्रयत्न, देवाची आपली भेट होण्याचा गरज असते. ह्याच मी जे आत्ता भजन म्हणतो त्याच भजनात देवा भक्ता भेटी झाली नागुबाई परधर्मी लागली ऐशा परी तो प्रभु कृपाळू दीनदयाळू करुणासिंधू जीवाते उद्धरी प्रभुजी आले बाईसा घरी. प्रभुजी आले बाईसा घरी पूर्वजोडही फळास आली भाग्य उजळले त्वरी प्रभुजी आले बाईसा घरी. देवाला प्रार्थना करायची की देवा माझंही थोडंफार तरी भाग्य असेल चांगलं असेल. पण फरक आहे की बाईसांचा एकाच दोषामुळे एवढं मोठं भाग्य दबलेलं होतं, माझं छोटस भाग्य असेल आणि खूप सारे दोष असेल त्या दोषाखाली माझं भाग्य दबलेलं असेल. तुम्ही सगळे तो दोष कृपाळू आहात ना, तुम्ही कृपाळू आहात, तुम्ही दयाळू आहात, ती तुमची खासियत आहे, तो तुमचा गुणच आहे. मी दोषच आहे, हे माझं दुर्दैवच आहे, मात्र तुम्ही कृपाळूपणाने माझे हे सगळे दोष बाजूला करा, तो गुण वरती काढा. त्या गुणामुळे माझ्या ठिकाणी त्या गुणाची वृद्धी करून मला तुमच्याकडे ओढा, माझ्या ठिकाणी गुण वाढवा, ही प्रार्थना आपण करायला. देव कृपाळू आहे, करणार भक्त वत्सल आहे, आपण भक्त होण्याचा प्रयत्न करायचा. देवाला अपेक्षित भक्त होण्यासाठी वेळ लागेल, काळ लागेल, दिवस लागतील, वर्ष जातील, कदाचित जन्मही जातील. मात्र ते खूप अनंत जन्म जाण्यापेक्षा दोन एक ह्याच जन्मात करण्याचा प्रयत्न करायचा, एक दोन जन्मात करायचा प्रयत्न करायचा. मात्र ते पुढच्या जन्माचं ठाऊक नाही, मला आज इथे आता काय करू शकतो हे माहिती, इथे करायचा प्रयत्न करा. देवाचा भक्त होण्याचा प्रयत्न करा, देवाची कृपा संपादन करण्याचा प्रयत्न करणं आपल्या हातात, आणि ते आपण करू शकतो. जर करू शकत नसतो ना, तर काल मी जसं सांगितलं ना की माईंबट्ट देवाला सांगता, नाथो भट्टोबासांना सांगतात की जीवाला जे अशक्य आहे ते देव थोडं सांगणार आहे. जर आपल्याला अशक्य असतं ना, जर आपल्याकडून ते होणार नसतं ना, तर या जन्मामध्ये परमेश्वर आपल्याला कळलाच नसता, परमेश्वराच्या भक्तीला आपण लागलंच नसतो, महानुभाव पंथात येऊन उपदेश घेतलाच नसता. आपण करू शकतो, आपल्यात ती शक्ती आहे, आपलं ते पुण्य आहे, आपलं ते भाग्य आहे, आपण करूच शकतो. म्हणूनच हा जन्म आलेला आहे, आणि म्हणूनच आपण परमेश्वराच्या चतुर्विध साधनाच्या ठिकाणी अल्प प्रमाणात होईना भजतोय. परमेश्वराचं नामस्मरण हवं तसं करत नाहीये, परमेश्वराच्या साधनाची सेवा हवी तशी करत नाही, मात्र थोडी तरी करतोय. ते भाग्य आहे म्हणून ती जास्त करावी, ही संधी आपल्याला मिळालेली आहे आणि ती आपण करू शकतो. म्हणूनच या जन्मात परमेश्वर कळलेला आहे. आळस, आपण आळस करतो, उद्या करू नंतर करू, हा आपला प्रॉब्लेम. मात्र त्याला फायदा आहे, आपण म्हणतो नाही बाबा माझा अधिकार नाही, मी करू शकत नाही. जर करू शकत नसतो ना, तर आपल्याला हे मिळालेलंच नाही, आपल्याला हे कळालेलंच नसतं. तुम्ही जर परमेश्वराचं ज्ञान ऐकू शकत नसता, जर परमेश्वराच्या ज्ञानाप्रमाणे वागू शकत नसताना तुम्ही आज व्हिडिओ बघतच नसता, कारण व्हिडिओ बघण्यासाठी सुद्धा भाग्य लागतं. ती भाग्य लागतं तुम्ही नाही, इच्छा आहे, इच्छा असायला सुद्धा भाग्य लागतं, इच्छा उत्पन्न व्हायला सुद्धा भाग्य लागतं, उत्पन्न झालेली इच्छा अंमलात आणायला सुद्धा भाग्य लागतं, आणि अंमलात आणलेली इच्छा त्यासाठी जे काय आपण अर्धा पाऊन तास व्हिडिओ चालतो तो पूर्ण वेळ बघायला सुद्धा भाग्य आहे. म्हणूनच तुम्ही बघताय ना, इच्छा आहे म्हणूनच तुम्ही बघतायत ना. मात्र ती इच्छा वाढवायची आपल्याला. तुम्ही करू शकता, हे करण्याची शक्ती तुमच्यात आहे, तुम्ही दान धर्म करू शकता, करू शकता. म्हणूनच तुमच्याकडे बऱ्यापैकी संपत्ती आहे. तुम्ही श्रवण करू शकता म्हणून कानानं ऐकू शकता. देवाचं ज्ञान श्रवण करण्याची शक्ती तुमच्याकडे आहे, ते भाग्य तुमचं आहे. तुम्ही नामस्मरण करू शकता, तुम्ही नामस्मरण करू शकता म्हणून आपलं मुख सुले जाग्यावरती आहोत. तुमच्यात ती शक्ती आहे, तुम्हाला ती संधी मिळालेली आहे, म्हणून कोरोनाने आजपर्यंत तुम्ही वाचलेले आहात, अनेक अपघातातून तुम्ही रक्षण झालेले आहात. संसारामध्ये संकट आले नाही की आले की त्यात कधी कधी असाही विचारत बस नको, बस संपवावं स्वतःला. मात्र त्यातून जगण्याची उर्मी जी, त्यातून जे वाचलेले त्या भावनेतून तुम्ही जग
वाचलेले आहेत. अनेक मनाविरुद्ध घटना घडल्यानंतरही आपण जिवंत राहत ना, ती देवाने आपल्याला दिलेली संधी आहे. ॲक्सिडेंट होता 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 वाचलो, एखाद्या रोगातून मरता मरता बरं झालो, ते कशामुळे झालेलं? देवाने दिलेली ही संधी आहे, त्याचा आपल्याला फायदा घ्यायचा आणि ते आपण घेऊ शकतो, त्यासाठी आपण योग्य आहोत. म्हणूनच आपण आज इथे आहोत, बसलेलो आहोत. हे लक्षात ठेवा, सगळं करणं सोपं आहे, अवघड काही. एकदम सगळं करायचं असेल तर खूप अवघड आहे. मला इच्छा आहे की मी आज 24 तास स्मरण करावं, अवघड आहे. माझी इच्छा आहे की परमेश्वराचे जेवढे अनुसरलेले साधक आहे, वासनिक साधक आहे, त्या सर्वांना भेटावं, त्यांच्यापर्यंत ज्ञान पोहोचवावं, त्या सर्वांना भोजन द्यावं. सर्वांना अशक्य आहे आजच्या घडीला, पण हळूहळू केलं तर. सर्व पंगताला पंगत, सर्वांच्या मुखात माझ्याकडून अन्नदान घडावं ही माझी इच्छा आहे. एका दिवसात एका वर्षात अशक्य आहे, मात्र हळूहळू सुरू केलं तर. मी 24 तास स्मरण करत नाही, मात्र मी रोज थोडं 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 स्मरण वाढवलं तर मला वर्षाला 26 स्थानं जेवढी उपलब्ध स्थानं आहे त्या सर्व स्थानांचं वंदन घडलं पाहिजे. एका वर्षात अशक्य आहे, पूर्ण अशक्य नाही, मात्र काहीसा अशक्य आहे. पण दरवर्षी काही स्थानांचा नियम घेतला केलं तर शक्य आहे. मला पंथातले सर्व प्रसाद वंदन करायचे आहे. कधी? एका वर्षात. अशक्य आहे. का अशक्य आहे? कारण की सगळीकडे सुटलेल्या नसतात, ते फक्त आषाढीला, नवमीला. नवमीला एका दिवसात तुम्ही सर्व महाराष्ट्रात राहू शकत नाही, मात्र दरवर्षी ठरवलं तर. सर्व साधू संत माझ्या घरी आले पाहिजे, प्रत्येक थोर अधिकरण आले पाहिजे, साधे संत महात्मे आले पाहिजे एकाच वर्षात. अशक्य आहे. पण हळूहळू ज्यांच्या संपर्कात आलो त्यांना आपल्या घरी आणायचा प्रयत्न केला, विनंती केली, अर्जव केले, शक्य आहे. आपण त्या संधीचा फायदा घ्यायचा. आपल्याला संधी मिळाली आणि आपण ते करू शकतो. पुन्हा पुन्हा सांगतो, ह्या सगळ्या गोष्टी आपण करू शकतोय. म्हणूनच ही संधी देवाने दिलेली आहे, हे करूच शकतो. एवढं लक्षात ठेवा आणि करण्याचा प्रयत्न करा. सर्वांना साथ